संजू, आज पण लेट आलास. संजू बॉस आहे मी तुझा. काय गुड मॉर्निंग कोण बोलणार? गुड मॉर्निंग मिस्टर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग संजू सर. हा गुड मॉर्निंग संजू सर. सर हा ठीक आहे. ही क्राउन व्हीलची फाईल घेऊन आतमध्ये. इथे नाही आतमध्ये. काय खाली बस मूर्ख. सलाम ठोकतायत मिस्टर. काय पडलं रे तू? ओ सॉरी गॉगल मुळे दिसतोय. गुड बाय. गुड बाय. काय हे असलं पाणी आणतात? कूलर नाही आहेत आपल्या कंपनीमध्ये? अरे जा पाणी उचल 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 दे फेकून दे आणि कोल्ड ड्रिंक घेऊन ये माझ्यासाठी. ठीक आहे सर. अरे तो दाढीवाला दामले बसला ना बाहेर, त्याला सांग मी बोलवलं. ठीक आहे सर. काही सांगा. ठीक आहे सर. काय माणसं भरती केली आहेत. कमे सॉरी. हॅलो हॅलो. मी मिसेस पाटकर बोलते. सुनील आहे का? नाही ते बाहेर गेलेले आहेत. कधी येतील ते? तशी काही कल्पना नाही. पण तुमचं नाव काय? माझं नाव स्वप्ना. स्वप्ना. अच्छा अच्छा अच्छा. गोड नाव आहे. थँक्यू. मला खूप आवडलं तुमचं नाव. थँक्यू व्हेरी मच. मी तुम्हाला फक्त स्वप्ना असं म्हटलं तर चालेल का? मग एकदा मी येईन तुमच्या घरी. ठीक आहे. म्हणजे तुम्ही यांचे बॉस का? बॉस? मोठा बॉस आहे मी. त्यांचं प्रमोशन वगैरे आम्हीच बघतो. अच्छा. मग एकदा आपण बसूया. काय म्हणजे तुमच्या घरी एकदा गप्पा मारायला बसूया. हो चालेल की. या घरी कधी? महाबळेश्वरला वगैरे जायचं. प्लॅनिंग करूया. अच्छा ठीक आहे. मी ठेवू का आता फोन? ठेवता. हो ठेवा. बाय बाय. आय 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 आय. स्वप्ना बाय म्हणवत नाही गं बाई. संजीव काय किती वेळ डोळे मिटून बसलाय तुम्ही? काय आज ऑफिसला जायचं नाही का? चला आठवा लवकर. परत ट्रेन चुकली बस चुकली की उशीर झाला मग ऑफिस मध्ये लेट मार्क मिळतो. चला चला आठवा पटपट. म्हणजे ते स्वप्न होत वाटत. नशीब आहे आमचं. नीट स्वप्न सुद्धा बघता येत नाही. आता आहे पुन्हा त्या बसच्या रांगेमध्ये उभे राहा. रेल्वेमध्ये धक्के सहन करा. काय हो मारुती राया जरा लक्ष द्या ना आमच्याकडे. अहो निदान आज ती प्रमोशनची फाईल आमच्या हातामध्ये पडू दे. ती जर पडली ना तर मी तुम्हाला एक किलो एक किलो कशाला अर्धा किलो पेढ्यांचा नैवेद्य दाखवेन. नक्की. पण एकदा ती प्रमोशनची फाईल पडू देऊ.
जय मारुती राया, मारुती राया, हनुमंता। अप्पूचाच असणार, आल्या वाटतं बाई शाळेतनं। हाय बोल अप्पू। अप्पू, अगं मी राजू बोलतोय। राजू? अरे मला वाटलं अप्पूचा फोन आहे। आता ही अप्पू कोण आहे? माझी एक छोटीशी मैत्रीण, पण तू का फोन केलास? ए प्लीज हा, उशिरा येणार वगैरे बोलू नकोस। हा अगं मी उशिरा येत नाही आहे। मग? अगं मला घरी यायला जमणारच नाही आहे, दोन इमर्जन्सी केसेस आल्यात। अरे पण अगं मला बोलायलाही वेळ नाही आहे, तू वाट बघत असेल म्हणून मी फोन केला। ओके बाय। डिस्कनेक्ट झाला या माणसाचं ना। पण असंच आहे, ह्याला ना जेवण्या खाण्याचं सुद्धा भान राहत नाही, काय करावं याला। हां बोल राजू। राजू, मी अप्पू बोलतीये। अरे अप्पू? हा राजू कोण? तुमचा मुलगा? माझा नवरा। मग त्याला अहो म्हणायचं ना। राजू काय म्हणतेस? माझी आई बाबाला अहो म्हणायची। अगं बाई हुशार आहेस तू। बर बाबा, तुझ्या काकांचा फोन होता बस। रागावलात नाही ना? मी गंमत केली? नाही ग, पण आजपासून तू पण मला मावशी म्हणायचं। चला बरं आलं। जेवलीस? नाही ग। तू जेवलीस? मी खाणारच आहे जेलच्या रोट्या। मावशी, तुला येतात का ग मऊ पोळ्या करता? हो येतात की। मग मला एक दिवस करून घालशील? फोन मधून? फोन मधून कशाला, तू ये की माझ्याकडे। त्यापेक्षा एक काम करना, तूच ये आमच्या घरी तुझ्या बाबांना घेऊन। बाबाला कसला आलाय वेळ? का ग, काय करता तुझे बाबा? तो ना मार्केटिंग मॅनेजर आहे, इतका छान दिसतो म्हणूनच निकिता आंटी त्याच्या मागे लागली आहे। काय? काही नाही काही नाही, तुझे ये ना का एकदा। कुठे राहतेस तू? पूर्ण पत्ता सांगू? हो, श्री निखिल राजवाडे, आशीर्वाद, सातवा रस्ता, अंधेरी वेस्ट। अय्या, मग तू माझ्या घराजवळ राहतेस? कुठे राहतेस तू? अंधेरी वेस्टला। हो मग तर तुला माझ्या घरी यायलाच हवं। बरं बाई, तुझा फोन नंबर द्या दी मला। 639-3561। मी तुला फोन करीन। हा ठीक आहे, आठवणीने कर। हा बाय। बाय। ही मुलगी वेडी आहे, ही तासन तास बोलत राहील आणि मी ऐकत राहीन। अप्पू तू तिकडे एकटी जेवणार, मी इकडे, आपण जवळ राहत असतो तर किती बरं झालं असतं ना। मी तुला इकडे बोलवून घेतलं असतं, पण मी तुला बघायला नक्की येईन। कशी आहे अप्पू? काय सुन्या, काय असायला काय झालं? काही नाही। हस तू, हस लेखाच्या, थोड्या दिवसामध्ये तुला रडायची पाळी येईल की नाही बघ। मला इनामदार साहेबने आपल्याला बोलवलं। पाहिलंस का, साहेबांनी मला बोलवलंय, प्रमोशनची ऑर्डर तयार आहे बरं का। आता केबिन मधनं बाहेर येईन ना, ते प्रमोशन घेऊन येईन। कळ ना, तुझ्या नाकावरती टिचून। गुड मॉर्निंग बजाज साहेब। मी चुकून दुसऱ्या कोणाच्या तरी केबिन मध्ये नाही ना आलोय? नाही नाही मिस्टर इनामदार, तुम्ही बरोबर केबिन मध्ये आलेला आहात, पण चुकीच्या वेळेला। तुम्ही एक तास उशिरा आलेला आहात मिस्टर इनामदार, आणि उद्यापासून एक तासच काय
एक मिनट सुद्धा उशिरा आलेला माला चालणार नाही. आय एम सॉरी, पण इथे बजाज साहेब होते, त्यांची बदली झाली पुन्हा ब्रांचला. अशी तडकाफडकी झाली? हो, ते सर्व काल दुपारीच ठरलं. माझं प्रमोशन बोंबल. काय? नाही काय काही नाही. कुठे? ते बी अँड के एंटरप्रायझेसची फाईल तुमच्याचकडे आहे ना? हो. ती जरा लवकर घेऊन या आणि अप टू डेट करून. ठीक आहे. आणि उद्यापासनं ऑफिसमध्ये वेळेत येत जायचं. सर आय एम सॉरी, पण आपण मी आनंद लिमये, तुमचा नवीन बॉस. ठीक आहे. यू मे गो नाउ. फाईल घेऊन या लवकरात लवकर, अप टू डेट करून. काय इनामदार साहेब, मिळालं का प्रमोशन नाकावर टिचून? काय रे साल्या सोन्या, काय तुला सांगता नाही आलं आपल्या साहेबांची बदली झाली ते? अरे तू ऐकायच्या मूड मध्ये कुठे होतास? आणि मी म्हटलं किती मध्ये गेल्यानंतर तुला कळेल. वेगळीच ऑर्डर मिळाली ना. अरे हा बॉस आहे ना एकदम स्ट्रिक्ट आहे, कामाशिवाय कोणालाही उभं करत नाही. नाव आनंद आहे पण कपाळावर सतत आठ्यांचं जाळं असतं, कामाशिवाय दुसरं काही सुचत नाही त्याला. नो मस्का बिझनेस. आणि मुख्य म्हणजे याला महाबळेश्वरला नेऊनही काही उपयोग नाही. सुनील, बजाज साहेबांनी फाईल वरती सही केले की नाही? नाही, सही वगैरे काही केले नाही. अजूनही ती फाईल एस्टॅब्लिशमेंट वाल्यांकडेच आहे. गॉड, म्हणजे पुन्हा पहिल्यापासून सुरुवात. काय नशीब आहे, काय काय स्वप्न बघितली होती, एका क्षणात सगळ्याचा चक्का चूर झाला. स्वाती सुद्धा खूप खुश होती. काय सांगू मी तिला आता, कुठल्या शब्दात सांगू? ये, अरे तुझीच वाट बघत होते मी, अक्षरशः उत्सुकतेने वाट बघत होते. असं सकाळी जाताना मला सांगितलंस ना की तुला प्रमोशनची ऑर्डर मिळणार आहे, तेव्हापासून मला अक्षरशः सुचतच नाहीये. पर मिठाई वगैरे आणलीस ना, असं म्हणा तसं मी खीर वगैरे करून ठेवली आहे. पण तू का नाही बोलतेस? काय बोलू, म्हणजे ऑर्डर मिळाली ना? नाही मिळाली. उगाच थट्टा करू नकोस. अगं बाई, थट्टा करत नाहीये ग मी. खरंच नाही मिळाली प्रमोशनची ऑर्डर मला. संजीव, त्या बजाजची ट्रान्सफर झाली. काय? त्याला बरं झालं एका अर्थाने. ते काय म्हणालीस? तुला कळतंय? तू काय म्हणतेस ते तुला कळतंय? त्याच्या ट्रान्सफर मुळे आपले किती नुकसान झाले तुला माहितीये? काही नाही आता प्रमोशन वगैरे काही मिळणार नाही, विसरा सगळं. माझ्या सगळ्या आशा आकांक्षावरती पाणी पिरलं, संपलं संपलं. तुला काय वाटलं, तुला काय वाटलं, तो दुसरा जो बॉस आलाय तो बजाज सारखा आहे? खबीस आहे साला खबीस.
अरे माझं काय कोणाचंही त्याच्यासमोर काहीही चालत नाही. आता प्रमोशन कधी मिळणारच नाही. जगा असलं ते सरधोपट आयुष्य कधीही मिळणार नाही प्रमोशन. काय काय मिळवलं मी आयुष्यामध्ये सांग ना. मी खूप निराश झालो ग स्वाती, मी खूप निराश झालो. आय एम फेल्युअर, आय एम फेल्युअर. असं का म्हणतोस तू? हे बघ, तुझ्या भावना समजू शकते मी. संजीव, संजीव प्लीज शांत हो. काय आणि कसा शांत हो मी स्वाती? नाही तू प्लीज शांत हो बरं. हे बघ, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, ती यायला लागते. त्याच्या आधी काहीच मिळत नाही. आणि अरे जे चाललंय ते बरं चाललंय ना, पुढे तसं चालू राहील. असं खुरडत रखडत चाललेलं आयुष्य मी तरी सुखी आहे त्याच्यामध्ये. स्वाती, मी तुझ्यासारखा अल्पसंतुष्ट मनुष्य नाहीये. अतिशय महत्वाकांक्षी माणूस आहे मी. पण त्या पूर्ण व्हायच्या आधीच खोडल्या जातात. ऑफिसमध्ये थट्टेचा विषय झालोय मी. तो सुन्या माझ्याकडे बघून फिदी फिदी हसत होता. एक मुस्काळ त्याविषयी वाटली त्याला. पण त्याला तर नाही मिळालं प्रमोशन. नाही ग मिळालं, त्यांना काय मिळतंय. पण या लोकांची वृत्ती अशी आहे, आपल्याला काही मिळायचं नाही आणि लोकांना काही मिळवून द्यायचं नाही. हलकट हरामखोर झाले. प्लीज प्लीज अशी घाणेरडी भाषा नको वापरूस. मला मला खूप संताप झालाय ग स्वाती, खूप संताप झालाय. हे बघ मला कळते तुला काय वाटतंय ते. मला सगळं कळतंय. कळते ना? हो खरंच कळते ना. हे राजा, मग तू जा ना, एक बाटली घेऊन जा. काय म्हणालास तू? बाटली घेऊन ये? नाही नाही, मी तुला पिऊ देणार नाही. हे बघ, त्याच्यामुळे तू दुःख तात्पुरतं विसरशील, पण उद्या उद्या तर तुला सत्याला सामोरं जायलाच लागेल ना. ए सत्याची, प्लीज हे सत्याच्या गोष्टी मला सांगू नकोस ग बाई. जा आणि बाटली घेऊन ये. नाही नाही प्लीज मला सांगू नकोस. हे बघ, मी तुला अजिबात पिऊ देणार नाही. मी बाहेर जाऊन घेतो. संजीव,